राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पंढरपूर दौरा झाल्यापासून एकाच नेत्याचं नाव संपूर्ण पंढरपूर तालुक्यात चर्चेत आहे, ते म्हणजे भाजप नेते कल्याणराव काळे यांचं. काळे यांनी निवडणुकीपूर्वी पक्ष बदलला आणि भाजपचं कमळ आपल्या हाती घेतलं. मात्र निवडणूक झाल्यानंतर राज्यात वेगळं चित्र पाहायला मिळालंय. ज्यांच्यावर टीका केली त्यांच्याकडेच मदत मागण्याची वेळ आली आहे आणि शेतकऱ्यांचं हित पाहता शासनानं मागील टीका विसरून मदतही केली आहे. पाहूया या निवडणुकीच्या प्रचारात कोण कोणाला काय म्हणाले. मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, गटातटाचं राजकारण भरपूर तिथं चालत आणि म्हणून आमच्या सारख्याची कामं काय होईना. एखादी भाषणामध्ये सांगितलं शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजपमध्ये त्या ठिकाणी चाललं कसलं शेतकऱ्याचं हित, याचा खासगी आणि याचा सहकारी कारखाना अडचणीत आलाय. सगळ्यात सापडलो, प्रत्येक मला दम द्यायला लागले. मग मुख्य कल्याणराव मला काय करणार मुख्यमंत्री साहेब असं का म्हणायला लागले की मला सगळी दाब देते, मला सगळी धमके देत, सगळं फोन येतात. काय काळजी कोणा कोणाचे पवार असणार शरद पवार, कोणाला काय एवढं सांगायचं त्याचे बाबाला सांगू का. सात जन्म तुम्हाला फोन करत मी त्याला फोन केला. अरे म्हणलं मी ऊर्जा मंत्री असताना एका रात्री तुझं काम केलं होतं, केलं होतं नव्हतं म्हणलं बाबा केलं होतं. म्हणलं मी त्यावेळेस विचारलं तू कुठल्या पक्षाचा आहे, गटाचा आहे, तटाचा आहे. शेतकऱ्यांच्या करता कारखाना काढतो मी केलं, मी उपकार नाही केले, शेतकऱ्यांच्या करता केलं. एवढा मोठा प्रकल्प दिला, तेवढा मोठा प्रकल्प दिला. आज मी सर्वसामान्य चेअरमन आहे आणि तरी माझ्याच काय एवढं का माझ्यावरच का दाद धरलाय लो नेते म्हणून मलाही काही कळ नाही. मी पण पट्ट्या ग्रामीण भागात आणि शेतकऱ्याचं पिल्लो आहे कारण मी पण शेतकरी, शेतकरी माझी जात आहे. एखादी भाषणामध्ये सांगितलं शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजपमध्ये त्या ठिकाणी चाललं कसलं शेतकऱ्याचं हित, याचा खासगी आणि याचा सहकारी कारखाना अडचणीत आलाय. मी त्याला फोन केला. अरे म्हणलं मी ऊर्जा मंत्री असताना एका रात्री तुझं काम केलं होतं, केलं होतं नव्हतं म्हणलं बाबा केलं होतं. म्हणलं मी त्यावेळेस विचारलं तू कुठल्या पक्षाचा आहे, गटाचा आहे, तटाचा आहे. शेतकऱ्यांच्या करता कारखाना काढतो मी केलं, मी उपकार नाही केले, शेतकऱ्यांच्या करता केलं कारण मी पण शेतकरी, शेतकरी माझी जात आहे. त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी केलं. म्हणलं आता काय सर, म्हणलं दादा राव खासगी कारखानाही अडचणीत आला आणि सहकारी कारखाना पण अडचणीत आला आणि यांनी सांगितलं तुम्ही आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तुम्हाला एक मंजूर करून देऊ, काही फुकटचं होणार नाही, बँकेचंच मंजूर करून देणार. पण आतापर्यंत बरेच बघितलं, मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, गटातटाचं राजकारण भरपूर तिथं चालतं आणि म्हणून आमच्या सारख्याची कामं काय होईनात. आणि अशा माध्यमातून आम्हाला अतिशय संघर्ष करावा लागला. आमच्यावर आरोप झाले एवढा मोठा प्रकल्प दिला, तेवढा मोठा प्रकल्प दिला. आज मी सर्वसामान्य चेअरमन आहे आणि तरी माझ्याच काय एवढं का माझ्यावरच का दाद धरलाय लो नेते म्हणून मलाही काही कळलं. बरीच आता पुलाखालनं पाणी वाहून गेलं आणि मग मात्र आमच्यावरच काही दाद धरला गेला. मी गरीब सगळ्यात सापडलो, प्रत्येकजण मला दम द्यायला लागले. पण मला खात्री आहे आपल्या पाठीमागे आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठामपणाने उभा आहेत, त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्याला कुठली अडचण येणार नाही. मी पण पट्ट्या ग्रामीण भागातला आणि शेतकऱ्याचा पिल्लो आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या माध्यमातून साहेब कुठलाही अन्याय झाला तर मी तुमच्यापर्यंत आम्ही मांडणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही न्याय देण्याची भूमिका आपल्याला पार पाडावी लागणार. आज बघितलं एवढा मोठा कोजेनचा प्रकल्प आम्ही हातात घेतला आणि त्याच्यावर सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्या माध्यमातून आम्ही प्रकल्प हातात घेतला, कोजेन प्रकल्प पूर्ण झाला आणि मग 220 सबस्टेशन पंढरपूर तालुक्याला 220 सबस्टेशन पंढरपूर तालुक्याला मंजूर होत, जागा मिळत नव्हती. म्हणून मी आदरणीय त्यावेळेच्या ऊर्जा मंत्र्यांना विनंती केली आणि ती जागा आम्ही कारखान्यानं 15 एकर जागा मी साईडला कारखान्यावर दिली आणि ते सबस्टेशन मी कारखान्यावर घेतलं. माझी काय चूक आहे, कारण तुम्ही त्या भागातले खासदार होता, तुम्ही ऊर्जा मंत्री होता, आम्ही ते काम आम्ही तुमच्याकडनं करून घेतलं म्हणून आम्ही कोजन दिलं. कुठं एवढं मोठं सहकार्य केलं काय कल्याणराव काळेला सहकार्य केलेलं नाही सर, जे सहकार्य केलं त्या भागातल्या शेतकऱ्यांना सहकार्य झालं. आज 220 एवढं सबस्टेशन लोड होता, त्या सबस्टेशनमुळे या भागातला निम्मा लोड म्हणजे बऱ्यापैकी लोड कमी झाला आणि म्हणून शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने लाईट मिळायला लागली. आणि म्हणून असे वेगवेगळे आरोप केले जात आहेत, आम्हाला सगळ्यांना तारत आम्हाला धरलं त्या ओढून धरलं जात आहे आणि म्हणून त्या पद्धतीने साहेब आम्ही चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीने आम्ही काम करत आलेलो आहे. मगा मुख्य कल्याणराव मला काय करणार मुख्यमंत्री साहेब असं का म्हणायला लागले की मला सगळी दाब देते, मला सगळी धमके देते, सगळं फोन येतात. काय काळजी कोणा कोणाचे पवार असू नये शरद पवार,
फोनाला काय एवढं सांगायचं शाजी बाबाला सांगू का? सात जन्म तुम्हाला फोन करत नाही, पुन्हा वाटच जात नाही की एका दणक्यात गार करायला माहीत ताकद आहे. तुम्ही काय काळजी करू नका, एवढंच सांगतो मी.